ऊस दराचा प्रश्न पेटलेला आहे. पंढरपुरात आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आलेले आहे. ऊस दराच्या मुद्द्यावरून यंदा देखील वातावरण तापलं आहे. पंढरपुरात ऊस दराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. रात्री उशिरा पुणे पंढरपूर रस्त्यावरील वाखरी इथं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आला आहे. हे ऊसाचे ट्रॅक्टर श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना अज्ञात लोकांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंढरपुरात ऊस दर संघर्ष समितीनं मेळावा घेतला होता. यामध्ये ऊसाला 3,100 रुपयांचा भाव मिळावा, तसेच पहिली उचल 2,500 रुपयांची मिळावी या अशी मागणी करण्यात आली होती. तोपर्यंत कोणीही ऊस वाहतूक करू नये असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर ठिकठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांना अडवून गांधीगिरी पद्धतीनं गुलाब देऊन ऊस वाहतूक थांबवण्याची विनंती करण्यात येत होती. मात्र काल रात्री या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. गाडीवरून आलेल्या 3 ते 4 अज्ञातांनी ट्रॅक्टरचे टायर फोडल्याचं कृत्य केलं आहे.